नमस्कार मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट कोड़, यांच्याकडून निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्ही मार्चमध्ये जी रिक्रुटमेंट आली होती त्यामध्ये जर अर्ज केला असेल तर त्यांची आता निवड यादी साईडवर उपलब्ध झालेली आहे यामध्ये तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्टसाठी इलिजिबल झालेले आहे तर आता यांची एक्झाम होणार आहे त्यासाठी त्या, त्या विद्यार्थ्यांना एक्झाम फी पेड करायची आहे तर त्याबद्दल जी एक अपडेट आली आहे ती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई यांच्या स्थापनेवरील शिपाई व हमाल पदाकरिता लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी तर बघा जे मार्च महिन्यामध्ये रिक्रुटमेंट आलं होतं त्यामध्ये एकशे बत्तीस जागा होत्या त्या जागेची ही लिस्ट आहे जे आता लास्टमध्ये रिक्रुटमेंट आली होती त्याबद्दलची ही अपडेट नाही आहे तर ही अपडेट मार्च दोन हजार तेवीसमध्ये जे फॉर्म निघाले होते शिपाई व हमाल या पदासाठी एकशे बत्तीस जागेसाठी त्याबद्दलची ही लिस्ट आहे तर यामध्ये बघा विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन नंबर आणि नाव यामध्ये नमूद केलेले आहे तर हे विद्यार्थी इलिजिबल झालेले आहे आणि यांना आता पेमेंट करायचं आहे एक्झामसाठी आणि यांची आता एक्झाम होणार आहे तर यामध्ये टोटल तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी इलिजिबल झालेले आहे तर यामध्ये नेमकं नोंद काय केलेली आहे बघा वरील नमूद उमेदवारांना कळवण्यात येते की शिमाल पदाची जाहिरात दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीसमधील खंड ड चारनुसार परीक्षा शुल्क एकशे पंचवीस रुपये भराव्याचे दिनांक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल तर जे विद्यार्थी म्हणजे तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी इलिजिबल आहेत त्यांना एकशे पंचवीस रुपयाचे चालान पेड करायचं आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे त्याच विद्यार्थ्यांना फक्त पेमेंट करायचं आहे आणि त्यांचीसुद्धा आता एक्झाम होणार आहे त्याबद्दलचे जे ही अपडेट असेल ती अजूनपर्यंत आलेली नाही आहे ती पण लवकरच साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जी साईड आहे ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर साईडवर आल्यानंतर साईडवर जे विद्यार्थी इलिजिबल आहे त्यांचीसुद्धा लिस्ट दिलेली आहे त्यानंतर जे विद्यार्थी रिजेक्ट झालेले आहे यामध्ये बाराशे सव्वीस विद्यार्थी बघा त्यांची सुद्धा इथे यादी दिली आहे हे रिजेक्ट झालेली आहे त्यांचीसुद्धा इथे लिस्ट उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर सर्व प्रकारच्या ज्या लिस्ट आहे या साईटवर उपलब्ध करून दिलेल्या जर तुम्ही यासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला ही अपडेट चेक करणं गरजेचं आहे आणि जे विद्यार्थी इलिजिबल आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांची जी पी डी एफ आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनेलवरसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही तिथेसुद्धा बघू शकता आणि साईटसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या सुद्धा दिलेली आहे तिथून तुम्ही साईडवर सुद्धा चेक करू शकता तर यासंदर्भात जेही पुढील अपडेट येईल ते तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा